आलास तालुका शिरोळेतील एका घरातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यास कुरुंदवाड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 9 तोळ्याचे सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन असा 8 लाख मुद्देमाल जप्त केला आहे. सतीश सावंत राहणार शिरोळ असे चोरट्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दीपाली दत्तात्रय कोळी राहणार आलास तालुका शिरोळ मूळ राहणार सांगली यांनी येथील पोलिसात दिली आहे. याबाबत माहिती अशी की 3 तारखेला दीपाली कुळी ह्या आपल्या कुटुंबियासह कर्नाटक राज्यात देवदर्शनासाठी जाण्यासाठी सतीश सावंत यांची चारचाकी कार भाड्याने घेतली होती. सावंत हा चालक म्हणून आला होता. दरम्यान दीपाली कुळी यांनी आपले दागिने पर्समध्ये ठेवले होते. देवदर्शन करून आल्यानंतर पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले असता दीपाली कुळी यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय घाडगे, प्रकाश हंकारे यांनी या चोरी प्रकरणी चालक सतीश सावंत यांची कसून चौकशी केली असता सावंत यांच्याकडून 4 तोळ्याच्या सोन्याच्या 2 पाटल्या, 4 तोळ्याच्या सोन्याच्या 4 बिलवर, 1/2 तोळ्याचे सोन्याचे 2 पिळ्याच्या अंगठ्या, 5 ग्रॅमचे सोन्याचे मणिघंटन हार, चांदीचे पैंजण असे 2,87,500 रुपयाच्या सोन्याचे दागिने, चोरीत वापरलेली कार असा 1,08,00,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्या महिला कॉन्स्टेबल सांगली येते आहे. ते आणि त्यांचे नातेवाईक असे ते कर्नाटक येथे देवदर्शनाला जाणार होते. त्यांचे शिरोळ येथील नातेवाईक ड्रायव्हर आणि कार घेऊन त्यांच्याकडे आले होते. त्यांच्यासह ते घरी आल्यानंतर त्यांना छापाने गेल्यानंतर लक्षात आलं तिकडे कर्नाटकला गेल्यानंतर हॉलमध्ये पर्स ठेवली होती. त्याच्यामध्ये एक छोटी पर्स होती. त्याच्यातले ती पर्स आणि दागिने चोरी झालेले. शोधाशोध केली मिळाली. 3 तारखेपासून 8 तारखेपर्यंत त्यांनी शोध शेवटी 8 तारखेला आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर 8 तारखेपर्यंत तक्रार म्हणून त्याचा शोध घेतला असता मला सदर 2,87,500 दागिने आणि ती पर्स आणि त्याची ज्या गाडी दिली ती गाडी जप्त केली. आणि आरोपी सावंत आहे सतीश सावंत त्याला अटक केलेली आहे.